जे छान पद्धतीने निष्ठेने खेळणार आहे तेच कायम जिंकणार आहे. कधी कधी वेळ लागतो पण विजय नक्की होतो. जो वळकी तसे आयुष्य म्हणजे मोठी लढाई. हत्याराचं फुलावणी घावं भिखाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळ विजयाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. महाराष्ट्रात आता सगळ्यात गोंधळ मोठा आहे की कोण आता पैठणी जिंकणार आहे. एकीकडे हा गोंधळ आहे, दुसरीकडे राजकीय गोंधळ चालू आहे. त्याबद्दल काय सांगाल? मी आत्ता एवढंच सांगेन की आत्ता महामिनिस्टरचं हे पर्व फार महत्त्वाच्या टप्प्यावर आलेलं आहे आणि कार्यक्रमात सुरुवातीपासून त्या 10 जणींना मी बघितलेलं आहे. त्या 10 जणींना संघर्ष काही सुटलेला नाही. संघर्ष त्या माऊलींनी कधी सोडला नाही. त्यांनी घराच्या प्रति कायम निष्ठा ठेवली. कायम त्या प्रामाणिकपणे वावरत राहिल्या आणि म्हणून अत्यंत सुखदुःखाचे जरी प्रसंग आले तरी हसत हसत जे आहे त्याच्यात समाधान मानत अत्यंत प्रामाणिकपणे घराच्या सुखासाठी झटत राहिल्या आणि म्हणूनच त्यांच्या आयुष्यात हा सुखाचा दिवस आज आलेला आहे. आणि म्हणून म्हटलं की प्रामाणिकपणा, निष्ठा आणि त्याचबरोबर घराच्या प्रती आणि दुसऱ्यासाठी सदैव चांगलं चिंतणारी जी शक्ती आहे ती या माऊलींना मिळेल आणि महामिनिस्टर ठरेल. आणि तेच आहे ना शेवटी की जो वळकी तसे आयुष्य म्हणजे मोठी लढाई. हत्याराचं फुलावणी घावं भिखाई. गळ्यामध्ये पडल त्याच्या माळ विजयाची. तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची. आणि या माऊली तर तेच करत असतात. त्यामुळे काळजी करू नकोस. जे छान आहे, जे छान पद्धतीने निष्ठेने खेळणार आहे तेच कायम जिंकणार आहे. कधी कधी वेळ लागतो पण विजय नक्की होतो. काय वाटतं कोण होईल मुख्यमंत्री? मी आत्ता महामिनिस्टर या कार्यक्रमात आहे आणि त्यामुळे कोण जिंकणार हे बघणं आज महाराष्ट्रासाठी फार महत्त्वाचं आहे. चला आत्ता संघर्षाला आणि खेळाला सुरुवात होते आहे तेव्हा आता तुला भेटून लगेच खेळाला सुरुवात करणार आहे. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ. सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.